सातपूरच्या महादेवनगरात काही दिवसांपूर्वी एक कोरोना रुग्ण आढळला होता व तो मयत झाला होता. मात्र आता पुन्हा याच परिसरामध्ये आणखीन 3 कोरोना रुग्ण आढळल्याने सातपूरकर आता चिंताग्रस्त झालेले आहेत. शिवाय सातपूर भाजी मंडईच्या अगदी नजीकचा हा परिसर आहे. हे कोरोनाबाधित रुग्ण भाजी मंडईच्या किती लोकांच्या संपर्कात आले हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सातपूर महापालिकेने याआधीच कठोर पावले उचलणे गरजेचे होते, मात्र आता सातपूरकरांची चिंता वाढली आहे. आज सातपूर महापालिकेच्या वतीने सातपूर कोळीवाडा येथील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व नागरिकांना कोरोनाबाबत समुपदेशन करण्यात आले व आव्हान देखील करण्यात आले. सातपूर मनपा प्रशासनाचा हलगलजीपणा येथे दिसून येत आहे, असे मनसे शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाला मी भरपूर फोन केलेले होते आणि स्वतः सांगितलेले, आता माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहे म्हणून मी बिंदास सांगू शकतो. तर पण त्यांनी पण निष्काळजी दाखवली. त्यांनी पूर्वीचा हा विचार केला असता स्लममध्ये घुसणारे लोक जे बाहेरून येत आहे, आम्ही व्हिडिओ शूटिंगद्वारे काहीतरी लोक धरलेले होते, ते जत्तबोळेच्या याच्या मायक्रो हॉस्पिटलमध्ये चेकिंग बी झाली. अशी लोकं जी मध्ये सतत घुसत होते त्यांच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा बाहेरून येणाऱ्या लोकांवर तरी नियंत्रण ठेवा आणि रूम मालक जे आहेत ना घरचे त्या रूम मालकांवर यांचे दंड ठोकले गेले पाहिजेत. ज्यांच्या घरामध्ये जे काय भेटत आहे बाहेरची लोक त्यांना जेव्हा योग्य प्रमाणात दंड भेटत ना त्याच वेळेस हे सुधारतील आणि बाकीची लोक सुरक्षित राहतील. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.